आज पहाटे 4 मी घर सोडतो 150 किलोमीटर लांब गर्दीशिवाय किल्ला पाहण्यासाठी. 40 किलोमीटर जात नाही तोच बारीक पाऊस सुरू होतो. मग काय, बरोबर आणलेला रेनकोट घालून प्रवास सुरू ठेवतो. इस्लामपूरमध्ये स्टँडसमोर रात्रभर चहा नाश्ता भेटतो. तिथे नाश्ता करून अजून 50 किलोमीटर पुढे गेल्यावर वरुण राजा अधिकच प्रसन्न होतात. मग थोडे बाजूला थांबून पाऊस बारीक होण्याची वाट पाहतो. पाऊस काय थांबत नाही. शेवटी मीच माघार घेऊन गाडीला किक मारतो आणि पाटण गाठतो. या वातावरणात पाटणनंतर काही खायला भेटेल याची खात्री कमीच असा विचार करून दोघांसाठी 4 वडापाव बांधून घेतो आणि पुढे निघतो. ओसंडून वाहणारे नदी नाले पार करत बेहिशोब कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेत ढगांमध्ये हरवणारे हिरवेगार डोंगर आणि त्यांच्या अंगाखांद्यांवरून अविरत कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे पाहत आपण प्रवास सुरू ठेवतो. रेनकोट घालून देखील पावसात चिंब भिजत झाले की बास माझ्यापेक्षा खूप लांबचा प्रवास करून आलेल्या ढगांमध्ये हरवत एकदाच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो आणि गाडी बाजूला लावतो. ढग पळतील बघ. थोडं थांबून वातावरणाचा आनंद घेतो व ट्रेक सुरू करतो. इथे वारा प्रचंड वेगाने वाहतो. त्यावर स्वार होऊन ढग घाईघाईने न जाणे किती लांबच्या प्रवासावर निघाले. अफजल खान वधानंतर जिंकलेल्या या किल्ल्याला स्वतः शिवाजी महाराजांनी सुंदरगड असे नाव दिले. या किल्ल्याचे मूळ नाव दातेगड, पण आज देखील कोणत्याही ऋतूमध्ये हा किल्ला सुंदरच दिसतो. पावसामुळे निसरडे झालेल्या अरुंद वाटेवरून सांभाळत झाडाझुडपातून वाट काढत गडाच्या पश्चिमेला असलेल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. पायऱ्यांच्या अलीकडे काही फूट अंतरावर कातळात खोदलेली खोली व एक भुयार दिसते. पायऱ्या चढून प्रवेशद्वारापाशी पोहोचतो आणि समोर दर्शन होते 11 फूट उंच कातळात कोरलेल्या पश्चिमाभिमुख मारुतीरायांचे. शेजारीच दर्शन देतात कातळात कोरलेले 6 फूट उंच दक्षिणमुखी विघ्नहर्ता. अंदाजे 12व्या शतकापासून दिमाखात उभ्या असलेले या मुख्य प्रवेशद्वाराची 1967 कोयनेच्या विनाशकारी भूकंपात पडझड झाली. निरखून पाहता गणपतीला आवडणाऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचे कान असणारी जगातील बहुधा ही एकमेव ऐतिहासिक मूर्ती. काय म्हटलं तुला सोडीन. अनेक नागमोडी वळणे घेत शिवसागरापासून कराडकडे निघालेली महाराष्ट्राची जीवनदायिनी अशी ही कोयना नदी पश्चिम क्षितिजापासून पूर्व क्षितिजापर्यंत स्पष्ट दिसते. सह्याद्रीतून वाट काढत पळत येणारे पांढरे ढग पाहताना व त्यांचा थंड स्पर्श स्वतः अनुभवताना भेटणारे सुख ना सांगता येते ना ऐकता येते. फक्त आणि फक्त याची देखील याची दुवा अनुभवता येते. किल्ला फिरत आपण येतो जगात एकच अशा या तलवार विहिरीमध्ये आणि येथे आपल्याला काही चांगले दोस्त भेटतात. ते देखील 100 किलोमीटर लांबून आपल्याप्रमाणेच पावसात भिजत किल्ला पाहण्यासाठी आले आहेत. त्या किल्ल्यावर येण्यासाठी दुसरा मार्ग समोर दिसणाऱ्या सुंदरगड पार्क या हॉटेलपाशी सुरू होऊन दक्षिण टोकावरील बुरजावरून किल्ल्यावर येतो. मी काय किल्ला लवकर सोडत नसतो. शेवटी आज आपल्या बरोबर आलेला भाऊ खूप वैतागतो. वाटलं नाही.
आपल्याच नेत्याला वैतागलेला कार्यकर्ता खूप डेंजर हे ओळखून मी परतीच्या मार्गाला लागतो. पावसामुळे आम्ही दोन्ही कार्यकर्ते पुढचा सगळा बेत रद्द करतो. एव्हाना मोबाईलची बॅटरी देखील डेड झाली होती. तलवार विहिरीत भेटलेले ते मित्र आपल्याला पार्किंग जवळ परत भेटतात. मग वाढलेल्या पावसातच आम्ही दोघेही कार्यकर्ते त्यांच्या बरोबर अजून एक भन्नाट ट्रेक करतो. तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑफबीट आशुतोष या आपल्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, काही कारणामुळे अपलोड करू न शकलेलो हा दातेगडचा फुल लेंथ ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे.